नागपुर पुणे वाया यवतमाल विदर्भ ट्रेवल्स का एक्सीडेंट हुआ है, भयानक हादसा हुआ है। हादसा होते ही बस पलट गई, इसमें 25 यात्रियों की मौत हो गई जबकि 7 से 8 यात्री अपनी जान बचाने में कामयाब रहे। मरने वालों में 3 बच्चे शामिल है। घटना बुलढाणा सिंहखेड़ राजा पीपलखुटा शिवार में समृद्धि राजमार्ग पर हुई। उक्त बस में वर्धा जिले के 14 यात्री थे, इनकी पहचान की जा रही है। इसमें 4 यात्रियों की पहचान हो गई है और यात्रियों में अवंती पोहनकर, प्रथमेश खोड़े, श्रेया वंजारी सभी वर्धा निवासी है। संजीवनी गोटे वर्धा के हिंगनगाट तहसील के अल्लीपुर की होने की जानकारी सामने आ रही है, उनकी सही स्थिति का पता नहीं है। आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, की हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो। त्याच्यानी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोन लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली। त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला, डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले। बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू आहे। 3 लहान मुलं आहेत, असे बॉडीज खूप श्रिंक झाले आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं। बाकी मुलं पुढचा तपास, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्याच्यानंतर पुढे बघितलं त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात, म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे। बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येणोरकर।